हा जो प्रोजेक्ट आहे तो तुळशी वृंदावनाचा प्रोजेक्ट आहे आणि वन विभागाच्या अंतर्गत सुरू असणारा प्रोजेक्ट पंढरपूरमध्ये इथे आहे. आणि आज आम्ही इथे डेरिस क्लबाचे विद्यार्थी म्हणजे आमच्या हे जे काम पूर्ण आहे चित्ररूपी वृंदावन निर्माण करायचं. आणि या वृंदावनाची खासियत अशी आहे की त्याच्यामध्ये 13 प्रकारचे जगभरातल्या तुळशीच्या रोपं इथे लावण्यात येणार आहे आणि असं वृंदावन सजवणार आहे. आणि त्याच्यामध्ये पेंटिंग करायचं जे काम आहे म्युरलचं ते आमच्या डेरिस क्लब आर्टला मिळालेलं आहे. आमचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे शिक्षक प्राध्यापक शशिकांत काकडे, विजय गोंडर आणि शिल्पकलेचे प्राध्यापक नितीन मेस्त्री आणि शशांक मशेलकर पेंटिंगची जबाबदारी आणि या सर्व म्युरलची जबाबदारी घेतलेली आहे. आणि त्यांच्या अंतर्गत आम्ही 15 विद्यार्थी इथे काम करत आहे आणि याच्यामध्ये सर्व संत म्हणजे आपले 23 संतांचे म्युरल्स बनवायचं आहे. त्याच्यामध्ये 9 फूट बाय 27 फूट या आकारामध्ये आम्ही म्युरल्स बनवतो आहे आणि असे 23 म्युरल्स बनणार आहे. त्याच्यामध्ये संत जनाबाई असतील, संत तुकाराम असतील, त्याच्यानंतर संत गोरोबा, त्यानंतर संत सावतामाळी, या सर्व संतांचे आम्ही जीवनचरित्रावर चित्र बनवत आहोत. त्याच्यामध्ये मग त्यांचं मेन एक पोर्ट्रेट आणि त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यातल्या असणाऱ्या घटनांचं चित्र आम्ही करतो आहे. या प्रोजेक्ट सुरुवात 19 तारखेला सुरुवात झाली जून आणि याच्या आधी याचा 4 महिने अभ्यास करण्यात आला. त्याच्यानंतर चरित्र वाचन झालं, त्या तज्ज्ञांची चर्चा करून चित्रांचं रेखाटन केलं गेलं आणि त्यानंतर हे चित्र चित्राची सुरुवात केली. आणि हा जो प्रोजेक्ट आहे जवळपास 2 महिने चालणार आहे. आता 17 तारखेपर्यंत 17 जुलैपर्यंत याचं काम अर्ध्यापर्यंत पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर मग वारीनंतर याची सुरुवात